नाताळ सुट्टीमुळे पंढरपूरला वारीचं स्वरूप आले असून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून ऑनलाईन दर्शन 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. नाताळ सणाच्या काळात अनेक जण सुट्टी काढून पर्यटन तसंच धार्मिक स्थळांना भेटी देतात. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात राज्य परराज्यातून दर्शनासाठी भाविक दाखल झालेत. शहरातील धर्मशाळा भक्तनिवास भाविकांनी गजबजल्यात. या ठिकाणी माफक दरात चांगली सुविधा मिळत असल्याने अनेक जण मुक्काम येतात. चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा आणि त्यानंतर विठ्ठलाचं पदस्पर्श किंवा मुखदर्शन असा भाविकांचा दिनक्रम असतो. गेल्या 3 दिवसात पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.